हॅलो, वेलकम टू इट्स केतकी चॅनल. आणि आम्ही मुंबईमध्ये चाललो आहे. मुंबईमध्ये का ते पण मी सांगते, कारण लग्न आहे माझ्या दिराचं म्हणता येईल, किंवा आमच्या जवळच्या रिलेटिव्हजपैकी आहे, म्हणजे आत्यांच्या मुलाचं, पृथ्वीच्या आत्यांच्या मुलाचं. सो आम्ही तिकडे चाललो आहे. आणि मुंबई म्हटलं की मी एकदम एक्सायटेड असते, कारण मला खूप जास्त आवडतं. माझे खूपसे वर्ष तिकडे गेलेले आहेत, म्हणजे लग्नाआधीचे. त्याच्यामुळे माझे फ्रेंड्स, माझ्या बहिणी, रिलेटिव्ज सगळे तिकडे असतात. त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतं, कारण अशा कारणांमुळे गेल्यामुळे सगळे आपले रिलेटिव्ज भेटतात, किंवा फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड होतो, मुंबईमध्ये शॉपिंग होते, छान वाटतं. आणि पहिल्या ठिकाणी आपण, म्हणजे जुन्या ठिकाणी किंवा पहिल्यांदा आपण जिकडे राहत असू आणि तिकडे गेलो, तर ऑब्वियस सगळ्यांनाच आनंद होतो. आणि येस, पॅकिंग वगैरे चालू आहे. पॅकिंग वगैरे झाली की आम्ही इथूनच निघू, कारण ट्रेन इथूनच आहे. हबीबगंज स्टेशन जे आहे, म्हणजे राणी कमलापती, भोपाळच्या आधीचं स्टेशन, तिथूनच ट्रेन सुटते. त्याच्यामुळे एवढं असं काही लांब जायची किंवा असं पण काही गरज नाही. आणि संध्याकाळची ट्रेन आहे, सो टायमात निघू आम्ही. पॅकिंग वगैरे इकडे तयार चालू झाले, चालू म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे. आणि चला मग आता आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटू. मी पॅकिंग दाखवते आणि मग आपण निघूया. काय रेडी झालेल्या आहेत, आमची ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. आणि आता वरवरचं चार्जर वगैरे सगळं घेतलं की मग आम्ही निघणार. चला, न्यू जर्नी स्टार्ट इथून. आणि जसं की मी लास्ट टाईम पण दाखवलं होतं, हे आहे हबीबगंज स्टेशन, राणी कमलापती रेल्वे स्टेशन. सॉरी, आधी याचं नाव हबीबगंज होतं, आता चेंज झालेलं आहे. हे बघा, इथे अजून तसंच आहे हबीबगंज. आणि चला आता आतमध्ये जाऊन स्टार्ट करू जर्नीला. संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजले, पूर्ण स्टेशन भरलेलं आहे. हा, मी बॅगचा स्टॉल बघितला नव्हता. लागलेली आहे, म्हणजे इथूनच सुटते हबीबगंज वरून. आणि 10 मिनिटं उरलेली आहेत, सो चला ट्रेनमध्ये बसू आणि मग मी बाकीचं दाखवते. इकडे कुठली तरी ट्रेन आलेली आहे. फायनली ट्रेन निघाली इथून, बरोबर 2 मिनिटं फक्त लेट झाली, नाहीतर एकदम बरोबर आहे. चला आता इथून ट्रॅव्हल चालू मुंबईसाठीचं. ट्रेनमध्ये बसून झालं आहे आणि ट्रेनमध्ये बसलो, संध्याकाळची वेळ आहे. आणि आता चहा जस्ट घेतले, चहासोबत आपले असेच काहीतरी चिप्स वगैरे आहे. आणि इकडे तेवढ्यात ट्रेनचा जो फ्लोअर आहे किंवा पॅसेज आहे तो क्लीन करायला आले आहेत. एकदम आधी कचरा वगैरे काढून मग फिनेल वगैरे टाकून ते लोक व्यवस्थित क्लीन करत आहेत, कारण काही काही ट्रेनमध्ये क्लिनिंग एवढं नाही ठेवत. पण इकडे ट्रेन चालू झालं, चालू आत्ता जस्ट झाली म्हणजे, आणि लगेचच त्या लोकांनी क्लिनिंग वगैरे करायला घेतलं आहे. हे बघा, मगाशी त्यांनी झाडू मारून घेतली, आत्ता क्लीन करून घेतलं. आणि रात्री मग आम्ही 8:30 वाजता वगैरे जेवायला बसलो. आम्ही टिफिन घरातूनच आणला होता, घरातून म्हणजे पार्सल, ज्यावेळेस आम्ही आलो स्टेशनला त्यावेळेसच आम्ही घेतलं होतं, कारण ट्रेनचं खायला थोडंफार अवॉइड करतो. आणि बस आता जेवून झोपलो आहे, छान झोपतो आहे. आणि मग सकाळी 6 वाजता वगैरे आम्ही उतरू, त्यावेळेस आपण भेटूया. बरं, जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. आम्ही आणला होता चिकन फ्राईड राईस घेऊन आलो होतो, म्हणजे एक आमची आवडती जागा आहे, तिथूनच आम्ही आणलं होतं. आता जेवणार आणि मग झोपू आपण, सकाळी भेटूया. सकाळ झालेली आहे आणि आम्ही, मला वाटतं 6:30 वगैरे वाजलेले आहेत. कल्याण स्टेशन जवळ आहे, तर समोर बघा केवढं सकाळ सकाळचं एवढं छान वातावरण आहे. आणि सगळे, मला वाटतं कारण ही ट्रेन LTTला जाणार आहे, त्याच्यामुळे ऑलमोस्ट लोक इकडेच उतरत आहेत. येस, आणि फायनली आम्ही कल्याण स्टेशनला आलो.
रात्रीचं ट्रॅव्हल होतं त्याच्यामुळे मला थोडं थोडं सूट करायला जमलं, कारण जेवलो आणि मग झोपलो कारण लाईट वगैरे पण ऑफ होतं. आणि मुंबईत आल्यावरती एकदम मस्त वाटतंय. मी दाखवते, सकाळी आता वाजलेत 7:15 वाजत आले, तरी पण गर्दी तर आहेच, मी मुंबई आहे गर्दी तर असणारच, आणि छान वाटतंय. येस बघा, आम्ही आलो ती ट्रेन. चला आता इथून जाऊया घरी. हे कल्याण स्टेशनच्या बाहेरचा एरिया. कल्याण स्टेशनच्या बाहेरचा एरिया आहे, रिक्षा स्टँड आहे तो. आणि चला आता इथून घरी जाऊ. तुम्हाला कसा छोटासा ब्लॉग वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज, मला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हे आहे कल्याणचं बस स्थानक, तिथून आम्ही ऑटो पकडली आणि आता थेट घरी जाऊ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Thank you.